चला सामना सुरू होत आहे. पलामा
मॅचकडे आपण वळूया, थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण मॅचकडे वळूया. आणि आणि जे पेंडिंग होतं डिसिजन, नोट आउट आहे, नोट आउट आहे, एक रन मिळाली आहे. आणि बॉल तीन चेंडूचा खेळ झालाय, चार चेंडूचा खेळ झाला, माफ करा, चार चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 21 झाली, 21. यस, जयसाई विरारचा पाठीराखा संघ आपला पाहतोय, प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप जर्जा चर्चा करतात, जोरदार आवाज करतात आहे संघासाठी. 21-21 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे, किरण येतोय गोलंदाजी मार्कवर, चार चेंडूचा खेळ झालाय, पुढचा चेंडू किरण यांचा. सुरेख फटका येतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार येतोय, चार धाव्याने संख्या 10 भर होते, धाव संख्या 25 वर गेलेली आहे. एक सुरेख फटका आला, विपुल पाटील त्या क्षेत्रामध्ये होते, मात्र हलण्याची सुद्धा चान्स भेटला नाही, कारण त्या दर्जेचा प्रतिसाद शॉर्ट पडला पाहायला भेटला आपल्याला. वन बाउन्स ओव्हर द रोप, सरळ 4 बोर्डला जाऊन आदळतोय हा चेंडू, चौकाराने धावसंख्येत भरतो, धावसंख्या 25 वर गेलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, तिसऱ्या षटकातील फेस करतील अक्षय. हलक्या जाणी खेळण्याचा प्रयत्न, मात्र यस आणि यस गडी बाद होतोय, अक्षयला परतावा लागेल, सुरेख चेंडू होता, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि अक्षयला मात्र माघारी परतावा लागेल. एक मोठा गडी बाद होतोय, पहिला झटका आपल्याला पाहायला मिळतोय जयसाई विरारकडून. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 25 वर सिरावली गेलेली आहे. शेवटचा आणि अंतिम हाणामारीचं षटक, हाणामारीचं षटक कोण घेऊन येईल? यस, मला असं वाटते मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावर आहे. आज वाटते दुपारच्या सत्रामध्ये काहीशी कमाल केली आहे या खेळाडूंनी. कुंदन, क्या बात है, कुंदन गोलंदाजी मार्कवर असताना वैयक्तिक पहिला सांघिक चौथा हाणामारीचं षटक घेऊन येत असताना कुंदन सांघिक आपल्या संघासाठी काय कुंदन जादू करेल की करण मात्र काय करेल बघायला भेटेल आपल्याला. या पहिला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळला गेला, खोलवर त्याचा चेंडू होता, सुरेख चेंडू होता, त्या त्याचा शॉर्ट हलक्या हाताने खेळला गेला आणि या एकेरी धावेने समाधान मानावे लागेल करण यांना. गौतम नवीन गोलंदाज फलंदाज माफ करा आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा ऑन बोर्ड झालेले आहेत. MCC आणि जयसाई विरार याच दोन्ही संघामध्ये हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुंदन गोलंदाजी माघारी असताना सांघिक चौथं षटक हाणामारीचं षटक घेऊन येत आहे. काय होईल या हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू होता, फ्लॅट चेंडू होता, त्या दर्जेचा शॉट होता. आणि यस, आणि जे पाठीराखे आहेत किंवा जे खेळाडू आहेत त्यांनी नोची अपील केली जाणार नाही याची या नोंद घ्यायची आहे. फक्त पंचच नो देतील. चला मॅच कळवूया. सातत्याने आयोजक कमिटीकडून सुद्धा आपल्याला काहीसे नियम सुद्धा येतात आहे. हलक्या हाताने खेळला गेला चेंडू, पंच आमच्याकडे वळताना नोची सांग, यस वाईटची सांगता, प्लस 1 वेगवान चेंडू होता कुंदन यांचा. वाईट प्लस 1 इज इक्वल टू 2 धावा ऍड झालेल्या आहेत. कुंदन आपण सातत्याने या मुलाला आपण पाहिलं आहे, कुंदनला पाहिलं आहे या मैदानावर. एक वेगवान गतीचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटला आहे हा मैदानावर. सातत्याने प्रॅक्टिस करतोय, जाणतो ह्या विकेटला काय, जाणून घेतोय काय होईल. धावाची संधी निर्माण होते, फेकी अचूक मात्र गॅदरिंग करण्यामध्ये थोडस चुकी करते, काय ऐकत नाही. एक धावेने समाधान मला वेळ, 30 ऑन बोर्ड, 30 धावा झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला, अद्यापही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्याचा इरादा असेल गौतम यांचा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 30 धावा झालेल्या आहेत. कुंदन त्याच प्रकारचा दर्जेदार गोलंदाजी करतोय, काय घडेल. फुलटा त्याचा चेंडू होता, भिरकावून देतो, ओमकार पाटील तोवर येतो, त्यावर या सडेज रनआउटच्या स्वरूपात गौतम यांना परतावा लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ओमकार पाटील यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर गौतम यांना माघारी परतावा लागेल धावबाच्या स्वरूपामध्ये. दुसरा झटका लागतोय या जयसाई विरार या संघाला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय,
अंकित आलेला आहे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आल्या आल्या डगआउटच्या दिशेला वळला गेला आहे. यस, एकाच बाजूचे संघ आहे तर आजूबाजूचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. फक्त दोन बिल्डिंगचा मला असं अंतर असेल ना, त्यानंतर त्यांचा होमग्राऊंड आणि इथेच तुमचा होमग्राऊंड. यस, दोन बिल्डिंगानंतर त्यांचं होमग्राऊंड आपल्याला पाहायला मिळेल. जयसा विरार होमग्राऊंड आहे त्यांचं. त्याचबरोबर कुंदनची आपण तारीफ केली पाहिजे मित्रांनो, कारण कमी वय आहे मित्रांनो, पण काय वेगवान गोलंदाजी करतो हा. प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आम्ही सातत्याने मी सुद्धा बघितलं आहे कुंदन यांना. पुढील चेंडू कुंदन यांचा हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू. यस, इट इज डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय सुरेख चेंडू. फ्लॅट चेंडू का टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकातील 31 31 धावा झालेल्या आहेत. लास्ट टू गो फेस करतील करण, सॉरी माफ करा, करण फेस करतील कुंदन. काय करेल, बोटांची जादू दाखवेल का कुंदन, बघणार बघण्यासारखं असेल. फुलटा चेंडू भिरकाम देतोय, मात्र त्याच क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, गॅदर करण्यामध्ये चुकी होते. एकदम मिळेल एकेरी धावे धावसंख्या भरते. धावसंख्या 32 33 धावेचा आव्हान असेल. 24 चेंडू 33 धावा एम सी सी या संघाला. आपण एका थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जॉईन होऊ सेकंड इनिंगसाठी, जिथे एम सी सी फलंदाजी करेल आणि जयसाई विरार चेस क्षेत्ररक्षण करेल. माफ करा, 33 धावेचं आव्हान आहे. 24 चेंडू 33 धावा. चला वेंकल बॅक, आपण पुन्हा एकदा आपण जॉईन होतो सेकंड इनिंगमध्ये, जिथे ओमकार पाटील आणि यश आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात आहे. ओमकार पाटील स्ट्राईकला एक मोठा खेळाडू आपल्या मैदानावर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क करत असताना गौतम आणि एम सी संघ आला आहे फलंदाजी करतात. त्याचबरोबर पारितोषिक सुद्धा सुरू झालेलं आहे आणि पहिलं पारितोषिक आलेलं आहे हरीश भगत आपल्या हरीश दादा यांच्याकडून. हॅट्रिक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एम सी संघाला. त्याचबरोबर किशन जोशी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जयसाई विरार या संघाला. क्या बात आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा आणि त्याचबरोबर 1000 रुपये त्याचबरोबर 200 रुपये काय पारितोषिक सुद्धा सुरू झालेले आहेत प्रत्येक हॅट्रिक चौकारासाठी एम सी संघाकडं. हरीश दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर किशन जोशी प्रत्येक विकेटसाठी जयसा विरारला 200 रुपयाचा पारितोषिक. बॅकफुटला तो पंच करतो सुरेख फटका, पहिला चेंडू दुसरा चेंडूला येतो, दणदणात चौकार येतो आहे. त्याचबरोबर ओमकार पाटीलने पारितोषिक सुद्धा पटकावलं आहे. विक्रम पुजारी यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे सामन्यामध्ये. विक्रम पुजारी सुद्धा अण्णा आमचे आलेले आहेत, विक्रम पुजारी आलेले आहेत. प्रत्येक चौकाला 200 रुपयाचा पारितोषिक लागले गेले आहे आणि एम सी संघ जरा हा सामना जिंकला तर निकू पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे, एम सी संघ जिंकला तर निकू पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक, त्याचबरोबर प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक.
यस सर, मान्यवरांची आपती इथे आलेले आहेत त्यांना आपल्याच सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यस मान्यवरांची उपस्थिती लागलेली आहे मित्रांनो. आपल्याच परिसरातील माननीय नगरसेवक रोहनदादा सावंत यांचं आगमन झालेलं आहे. प्लीज रोहनदादा सावंत आगतम स्वागतम सुस्वागतम, लवकरात लवकर आपण मंचावर यायचं आहे. रोहनदादा सावंत आपल्या आपल्याच परिसरात एक नावाजलेले व्यक्तिमत्व आपल्या आलेले आहेत आजच्या दिवसात. रोहनदादा त्याचबरोबर त्यांचेच पाठीराखे आपण पाहत आहोत निर्मल हिरागर यांना, ते सुद्धा आलेले आहेत. आणि यस पाठीराखे सुद्धा आले. रोहनदादा वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. तुमचं या स्पर्धे आल्यात एम सी चषकाकडून तुम्हाला सर्व हार्दिक स्वागत आहे तुमचं. चला मॅच कडे वळूया. प्रेक्षक आलेले आहेत, मान्यवर देखील आलेले आहेत आणि मला असं वाटते प्रेक्षकांची गर्दी आणि पारितोषिक सुद्धा लागले जाणार आहेत. पारितोषिक सुद्धा आलेले आहेत. हरीश दादा बघा त्यांच्याकडून चौकार हॅट्रिकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर विक्रम अण्णा विक्रम पुजारी यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर किशन जोशी प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक. आणि बघा जयसाई विराट सुद्धा यांचा सुवर्ण संधी आलेली आहे. हॅट्रिक विकेट साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, मॅच सुरू झालंय, गरमागरमी सुरू झालंय, 1000 पैशाचा वर्षाव सुरू झालेला. क्या बात आहे, सुरेख फटका येतो, त्या दर्जेचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय जयसाई विराट या संघाकडून. आणि निश्चित स्वरूपात 3 धावा आपल्या मागील वाचवल्या गेलेल्या आहेत. थोडंसं प्रेशराइज केलं जाते. रोहित गोलंदाजी मार पडत असताना दुसरं षटक घेत असताना 10 धावान बोर्ड झालेला ओमकार आणि यश सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश पहिलाच चेंडू खेळत असताना सुरेख फटका मारला गेला आणि एकरी धावांनी धावसंख्येत भर होते आहे. रोहित येतोय. काय मित्र म्हणतील, सुरेख पारितोषिक लागले गेलेले आहेत. निकू जर निकू पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. धावबाची संधी निर्माण होते का? नाही. मयूर यांच्याकडून सुद्धा एमसीई संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, एमसीई संघाला 7000 रुपयाचं पारितोषिक लागेलच. क्या बात आहे. सुरेख 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 प्रेक्षक आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत निश्चित स्वरूपात. यस सर, रोहित पाटील एकविरा आई रोहित पाटील एकविरा फाउंडेशन चे संस्थापक आणि अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा एमसी संघ जर जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, म्हणजे 5, 5, 10 आणि 2 म्हणजे तब्बल 12000 रुपयाचं पारितोषिक एमसी संघाला लागलं गेलं आहे. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. विक्रम अण्णा आपल्याला पाहायला मिळतील, एक लेजंड खेळाडू आहेत, आपल्या स्टेजच्याच बाजूला उभे आहेत. सुरेख फटका येतो ओमकार यांच्या माध्यमात, चौकार, कडक चौकार येतोय, ग्राउंडेड शॉट येतोय, चौकार येतोय. काय पाठीरेखे नाचतात आहे सुरेख सुरेख, का नाचतात आहे ओमकार पाटील. या सीडीच 15 धावा झालेल्या आहेत, 15, 15 ऑन बोर्ड, 15 धावा झालेल्या आहेत, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 15 धावा झालेले. दुसरं षटक मार्गस्थ असताना 33 धावेचं आव्हान असताना 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू 15 धावा, 4 चेंडू 15 धावा. चौदा चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असताना 14-18 समीकरण. ओमकार पाटील सातत्याने या मैदानावर खेळला जाणारा, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये सहभाग घेणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय म्हणतात बघा, मॅच सुरू झाल्या, गरमागरमी सुरू झाल्याय. आणि हरीश दादा बघा त्यांच्याकडून चौकार हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. किरण जोशी जयसाई विराट कडून आले, त्यांना प्रत्येक विकेट साठी 200 रुपये. विक्रम अण्णा यांनी प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये प्लस विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. निकू पाटील यांना 5000 रुपयाचं पारितोषिक जर एमसी संघ जिंकला. मयूर यांच्याकडून 2000 रुपये. त्याचबरोबर रोहित पाटील एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, एकदम भरघोस राशी भेटते आपल्याला. काय एमसी संघाचे पाठीराखे आपल्या स्टेजवर सुद्धा आहेत, स्माईल सुद्धा देतात आहे. नक्कीच स्वरूपामध्ये एमसी संघाचा भक्कम पाठीराखा आपल्या मैदानावर पाहायला मिळतोय. मॅच कडे वळूया. मॅच खूप गरमागरमीची होत आहे कारण त्याच दर्जेची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळला गेला, चेंडू बॉलवर येतोपर्यंत 1 धाव मिळेल. एकरी धावे धावसंख्या बनवते, धावसंख्या 17 झालेली आहे. 12 चेंडूचा खेळ झालाय, 17 धावा झालेल्या अद्याप 12 चेंडूमध्ये
जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता, 12-16. थोडीशी टीम मीटिंग करायला भाग पाडते जयसाई विरार. काय बात आहे, एमसीजीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, ओमकार आणि यश. आपल्या सलामीचे दोन्ही फलंदाज यश काहीसं मंत्र देत असताना डगआउट मधून ओमकार आणि यशला काहीसं सांगण्यात येत आहे. चला मॅच सगळे आपण बोलूया. सामना तिसरं षटक घेऊन येतं वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक घेऊन येतं असते विवेक. पहिला चेंडू यश फेस करते, फुलटॉप देतात, चेंडू भेरकावून देतात, मात्र चेंडू क्षेत्र छोडते, चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे, स्टेजवर सुद्धा दणदणाचे चौकार येतोय, टाळ्या जातील होत आहे. क्या बात आहे, यश यशने सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक पटकावलाय. यश एमसीसीचा पवेलियन आपण बघतोय. यशराज इन्फोटेक खेळाडू कक्षामध्ये एमसीसीचे पाठी राखे. यश 12 चेंडू होता, 16 धावेचा होता, 11 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता आहे मला असं वाटते. यस 11 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. काय चौकाराने प्रभाव केला आहे, टीम मीटिंग पाडायला भाग पाडते. यस आपले मेन पंच आहेत, तर पंचांनी जरा भूमिका करायची आहे की टीम मीटिंग टाळायची आहे, वेळ जातो आहे. चला बघा, हॅट्रिक चौकार 1000 रुपये, त्याचबरोबर पर चौकारला 200 रुपये. एमसी संघ जिंकला तर निकू पाटील यांच्याकडून 5000, मयूर यांच्याकडून 2000, रोहित पाटील यांच्याकडून 5000, तब्बल 12000 रुपये जिंकला तर एमसी संघ. त्याचबरोबर जर विकेट हॅट्रिक घेतली जयसाई विरार तर विक्रम पुजारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टाइम सुद्धा लावलाय, टायमर चालू आहे. मित्रांनो ऐकत राहा, पुन्हा हलका खेळला गेला चेंडू, थोडंसं प्रेशर कमी केलं कारण हा एक मेन चौका आला, एका वेळ चांगल्याच वेळेला हा चौकार आला आणि त्याच कारणास्तव एकेरी धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या 22 वर नेऊन पोचली गेलेली आहे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. विक्विवेक गोलंदाजी महाकवासा दोरी सलामीचे फलंदाज आपण पाहत आहोत मैदानावर. गरमागरमी मैदानावर आहे, प्रेक्षकांची गर्दी देखील तुडुंब भरले गेले आहे मैदान. पाठीराके जयसाई विराजचे पाठीराके आता मात्र थोडंसं शांत पाठते आणि मात्र एमसीचा डगआउट मात्र खूप जल्लोष करताना पाहायला मिळतोय. हलक्या त्याने खेळला गेलेला चेंडू सन्मान देतोय चेंडूवर. निश्चित स्वरूपात एकेरी धावेने समाधान मानावे लागेल ओमकार यांना. एकेरी धावेने धावसंख्या भरते, धावसंख्या 23 वर नेऊन पोचली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी मात्र आता 10 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 10 धावा. क्लोज एन्काउंटर होईल का, क्लोज काउंटर काय होईल बघूया. वाईड चेंडू, वाईड चेंडू या क्षणाला, वाईड चेंडू. पंचांचा निर्णय, पंचांशी वाद घालू नका मित्रांनो, पंचांशी वाद घालू नका. पंचांनी दिलेला डिसिजन अंतिम राहील आणि या क्षणाला आलेला हा वाईड योग्य आहे का हे आपल्याला कळेलच थोड्या वेळानंतर. परंतु हा वाईट थोडंसं महागड खेळेल का जयसाई विरार संघाला, काय होईल एमसीसी संघ. पाठीराखे खूप खुश आहेत, टीममध्ये खुश आहेत, काय होईल. थोडंसं कान मंत्र देत असताना आपल्याला बघतोय खेळाडूंना. बघूया 9 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता असताना सामना मात्र रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळा गेला, ऑफ साईडला सन्मान देते या सिटीज, कारण बॉल टू बॉलचं समीकरण आहे, मोठा फटका खेळण्याची काही गरज नाही आहे. त्याच कारणास्तव एकेरी धावेवर जास्तीत जास्त भर दिला जातो आणि निश्चित स्वरूपामध्ये एकेरी धावेने धावसंख्या भरते. धावसंख्या 25 वर गेली, माफ करा, 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यस आणि याच अंडरमध्ये एक नवीन संकल्पना आणलेली आहे की बाहेरच्यांनी जरा कॅश पकडला तर निश्चित स्वरूप प्रेक्षकांनी, मात्र प्रेक्षकांनी जर कॅश पकडला तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे, 200 रुपयाची पारितोषिक आहे. अंतिम टप्प्यात पडला तर ह्याचा सुद्धा 200 रुपयाचा कन्व्हर्ट 500 रुपयामध्ये सुद्धा होऊ शकते, काही होऊ शकते. बघूया, स्पर्धा मोठी आहे, लाख मोलाची हजाराची स्पर्धा आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. शेवटचा चेंडू असेल, लास्ट टू गो, यश फेस करतील. हलक्या हाताने पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला गेला चेंडू. 3 षटक संपते आहे, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 6 चेंडूची गरज, धावायची गरज आहे मित्रांनो. 6 चेंडू 6 धावा. यस आणि पाणी द्यायचं आहे खेळाडूला. यस पाणी नेहमीच द्यायचं खेळाडूंना, काही हरकत नाही, पाणी द्यायचं आहे. थोडंसं पाण्याची वेस्ट विश्रांती घेतोय आपण. मॅचकडे बघूया, त्याआधी आपण बघूया पारितोषिक रक्कम. हरीश जाधव भगत यांच्याकडून हॅट्रिक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर किसन जोशी यांच्याकडून 4 विकेट 200 रुपये. जयसाई विरार
विक्रम पुजारी यांच्याकडून पर चौकारासाठी 200 रुपये, त्याचबरोबर तर जयसाई विराटकडून हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक, तर 1000 रुपयाचा पारितोषिक घ्या. त्याचबरोबर निकू पाटील, जरा एम सी संघ हा सामना जिंकतो तर 5000 रुपये, त्याचबरोबर मयूर यांच्याकडून 2000, त्याचबरोबर रोहित पाटील यांच्याकडून सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 12000 रुपयाचं पारितोषिक लागले. टायमिंग सुरू आहे, टाईम सुरू आहे, टाईमवर आमचं सुद्धा लक्ष आहे, पंचांचं सुद्धा लक्ष आहे, आमचं सुद्धा लक्ष आहे. चला सामना सुरू करा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावीची आवश्यकता असताना, गोलंदाजी मार्क पडत असताना, हिमांशु वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं आणि महत्वाचं षटक घेऊन येत असताना आपल्या संघासाठी सर्वांची नजर याच 6 चेंडूकडे. काय घडेल, काय होईल, थोड्याच वेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करतील ओंकार. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू, धावाची संधी निर्माण होते, फेकी मात्र करण्याचा अचूक होते. यस, म्हणून सुखरूपरित्या पोहोचला गेला ओंकार आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या 28 वर गेलेली आहे, म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढते, प्रेक्षक वाढतात, त्याचबरोबर जयसाई विराटचे पाठीराखे मात्र आता शांत आहेत, परंतु एम सी सी संघाचे मात्र पाठीराखे काय जल्लोष करतात आहे. जल्लोष करण्याची संधी जयसाई विराट संघाला मिळेल का? पाठीराखी मात्र आता शांत आहे. प्रोत्साहन केलं पाहिजे, कारण प्रोत्साहन केलंच पाहिजे आपल्या संघाला, आणि ते करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. एम सी जयसाई विराट 5 चेंडू आणि 5 धावीची आवश्यकता असताना गर्मीचा माहोल आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला सिद्धील पाहायला मिळते आहे. या दरम्यान आशिष अशू पाटील यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट आपण पाहतो, मॅन ऑफ द मॅचचं त्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम ऑन स्टेज, सुस्वागतम आशु पाटील यांना, वेलकम ऑन स्टेज. त्याचबरोबर आपण बघतोय 4 चेंडू आणि 4 धावीची आवश्यकता. रोमांचक स्थितीमध्ये असलेला सामना, डीजे मात्र शांत झालाय, परंतु गर्मी मात्र त्याच बाबतीची आहे या स्पर्धेमध्ये. यस, आणि आशु पाटील आल्या क्षणी जो ओंकार पाटीलने जर मॅच जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक, क्या बात आहे. यस, आणि जर आशु पाटीलने अजून एक पारितोषिक लावलंय, जर एम सी संघ जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक, क्या बात आहे. म्हणजे तब्बल 5, 5, 15 आणि 17000 रुपयाचं पारितोषिक, क्या बात आहे. मला वाटते 3 टुर्नामेंटची त्या एंट्री होऊनच जाईल या 17000 रुपयामध्ये. येणारी पुढची टुर्नामेंट सुद्धा आहे, श्री स्पोर्ट्स आयोजित ही टुर्नामेंट आहे, लवकरच याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता असताना सर्वत्र शांतता आहे, परंतु मात्र गर्मीमध्ये आहे. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू, शतकशत फेकी करेल, मात्र फक्त ऍक्शन केली, फेकी काही केली नाही, मात्र 3 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. मॅच रोमांचक स्थितीमध्ये आहे, सर्व प्रेक्षक रस्त्याच्या त्या साईडून सुद्धा बघतात आहे, काही उभे राहून बघतात आहे, काहींनी मला असं मांडे टेकूनच दिले आहेत आणि मॅच बघतात आहे. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतो ऑन लेग स्क्वेअर लेगच्या कॅमेराच्या इथे, भरपूर प्रेक्षक वर्ग आहे आणि लवकरात लवकर यायचं आहे. आणि आगतम स्वागतम सुस्वागतम मान्यवर अतिथी आपल्याला पाहायला मिळतात, नयन पाटील यांचा या स्पर्धे, नरेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला मॅच कडे वळूया, मॅच गरम आहे. यस, 3 चेंडू 3 धावेची आवश्यकता. यस, आणि तिथे जो प्रेक्षक वर्ग आहे जो एंट्रीच्या इथे आहे, त्यांनी प्लीज जागा द्यायची आहे. तो प्रेक्षक वर्गाने जो जागा अडवली गेली आहे ती जागा करून द्यायची आहे. मान्यवर तिथूनच येतात आणि मान्यवरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपण बघतो आहे मान्यवर आपल्या मंचावर येत असताना. यस, फ्रेम मध्ये सुद्धा आपण पाहत आहोत मान्यवर आपल्या येत आहे. नरेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतात आहे का आजच्या दिवसात मान्यवरांची उपस्थिती, कारण आजचा अंतिम दिवस आहे. अरे चला मॅच कडे वळूया. यस, नरेंद्र पाटील यस, आमचे लाडके नगरसेवक विराटचं महाराज आयोजिक असलेले संस्थापक अध्यक्ष आपले लाडके आलेले आहेत. आणि चला मॅचकडे वळूया, मॅच गरमी आहे. 3 चेंडू 3 धावा फटका येतो, सुंदर असा येतोय धावबाद आणि या सरी विनिंग फोर. तब्बल 17000 रुपयाचा पारितोषिक याचा
हकदार ठरतो आहे. क्या बात आहे, चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये होते, मात्र प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक होतो विक्रम पुजारी यांच्याकडून, आणि ते सुद्धा पटकावलं गेलं आहे. ओमकार पाटील त्याचबरोबर यश सुद्धा, मला असं वाटते यश आणि ओमकार या दोघांनी सुद्धा 2-2 चौकार मारलेले आहेत आपल्या संघासाठी. मात्र 400-400 रुपयाचा पारितोषिक घेतलेलं आहे. मान्यवरांची उपस्थिती मंचावर आहे. विक्रम पुजारी